पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात गेल्या 30 वर्षांपासून लहान बालकांवरील उपचारासाठी प्रसिद्ध असलेले डॉक्टर श्रीकांत देवकते यांच्या देवकते हॉस्पिटलमध्ये आज राष्ट्रीय बाल दिनाचे औचित्य साधून मोफत बालरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ओजस देवकते, डॉक्टर प्रेरणा ओजस देवकते यांनी बालकांची तपासणी करून आवश्यक त्या बालकांना त्यांना पुढील उपचार आणि तपासणीबाबत मार्गदर्शन केले। डॉक्टर श्रीकांत देवकते यांच्या समवेत आता त्यांचे सुपुत्र ओजस देवकते व प्रेरणा ओजस देवकते हे ही निस्पृहपणे सेवा बजावताना दिसून येतात। डॉक्टर ओजस देवकते यांनी MD नंतर नवअर्भक शास्त्र आणि बाल अतिदक्षता विभागात फेलोशिप प्राप्त केली आहे। आज बाल दिनाच्या निमित्ताने आयोजित या बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ शहर तालुक्यातील अनेकांनी घेतल्याचे दिसून आले। नमस्कार, मी डॉक्टर ओजस श्रीकांत देवकते। मी माझ्या वडिलांप्रमाणेच लहान मुलांच्या लहान बालरोग तज्ज्ञ विभागामध्ये MD करून त्याच्यानंतर पुढे सुपर स्पेशालिटीचा कोर्स केलेला आहे। पीडियाट्रिक कार्डिओलॉजी या विषयामध्ये मी 1.5 वर्ष मुंबई येथे प्रशिक्षण घेतलेलं आहे। आणि आपला सोलापूर जिल्हा एवढा मोठा जिल्हा असून अजून लहान मुलांचे हृदयाचे डॉक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये फुल टाईम कोणी नाही आहेत, तर त्यासाठी मी हे शिक्षण घेऊन आपल्या इथे परत येण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आपल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये हृदयरोगाचे व्यवस्थित निदान करून त्याची योग्य वेळी योग्य ती ट्रीटमेंट आपल्याला देता येईल। तर जनरली आपण लहान मुलांच्या हृदयाच्या रोगांबाबत बोलायचं झालं तर हजारांमध्ये 8 ते 10 मुलांना हृदयरोग असू शकतो आणि आपल्या इकडच्या भागामध्ये या सुविधा नसल्यामुळं बऱ्याचदा हे रोग अननोटिस्ड राहतात किंवा त्याचं निदान वेळेवरती होत नाही, त्यामुळे आपल्याला योग्य वेळी त्याचं निदान करून त्याची योग्य ती ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं। तर आजच्या या बालदिनानिमित्त मला हे अनाऊन्स करायला खूप आनंद होतो आहे की आपल्याकडे 2D ECO मशीन पण आलेलं आहे आणि आपण लहान मुलांच्या हृदयरोग निदानाबाबतची आता सेवा द्यायला चालू केलेली आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा ओजस देवकते। ह्या हॉस्पिटलमध्ये मी आत्ता जस्ट जॉईन झाली आहे। तर जसे आमच्या वडिलांनी 32 वर्ष झाले पंढरपूरमध्ये लहान मुलांची सेवा केलेली आहे, तसंच मी आणि डॉक्टर ओजस देवकते पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जसं 14 नोव्हेंबर हा बालदिन असल्यामुळे आम्ही लहान मुलांना फ्री पूर्णपणे ट्रीटमेंट देतो आणि थोडेसे छोटेसे गिफ्ट देतो, ते आम्ही पूर्णपणे असंच चालू ठेवणार आहोत। वर्ष सगळेच जण करोनाच्या साथीमध्ये सगळ्यांनाच बराच त्रास झालेला आहे, पण बऱ्यापैकी लहान मुलांना ह्याच्यामध्ये खूप गंभीर आजार झाले नाहीत। पण ह्या काळामध्ये आपण करोनासाठी पण लहान मुलांसाठी हॉस्पिटल आणि ICU ॲडमिशनची सोय केली होती आपल्या इथे, तिथे त्याचाही लाभ बऱ्याचशा मुलांना झाला। आता आपण पाहतोय की सर्वजण लसी घेत आहेत, सर्वांना लसीकरण होत आहे, अडल्ट्स सगळे लसीकरण म्हणजे सगळ्यांना करोनाची लस मिळते आणि करोनाची रोगप्रतिकारक शक्ती सगळे अडल्ट्स डेव्हलप करत आहेत। याच अनुषंगाने आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांमध्ये करोनाची लस कधी येणार, तर आता 2 लसींवरती लहान मुलांसाठी काम चाललेलं आहे। त्यातली कोवॅक्सिन हे तुम्ही नाव ऐकूनच असाल, भारत बायोटेकची लस आहे, ती लहान मुलांमध्ये अप्रूव्ह झालेली आहे, पण ती अजून पण आपल्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये महाराष्ट्रामध्ये ती लस अवेलेबल झालेली नाही आहे। आणि दुसरी मोठी लस म्हणजे कोविशिल्ड, बऱ्याचशा आपल्यापैकी लोकांनी कोविशिल्ड घेतली असेल, तिच्यावरती स्टडीज चालू आहेत ज्या सेकंड फेज ट्रायलमध्ये आहेत, ज्याची ट्रायल थर्ड फेज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता सध्या की 3 ट्रायल्स झाल्यावरती लस बाजारात येऊ शकेल, मग त्या बाजारात आल्यावरती जनरली आपण लहान मुलांना देऊ शकू। ही टाइम फ्रेम 1 जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यानची असावी असं जे आमच्याकडे लसीकरणाचे तज्ज्ञ येऊन सांगतात त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे। याला रोज सर एकच मिनिट, गेली 35 वर्ष मी पंढरपूरमध्ये लहान मुलांचं हॉस्पिटल चालवत आहे। तर मी दर 14 नोव्हेंबरला बालदिन या दिवशी हॉस्पिटल सुरू केल्यापासून आजपर्यंत 34 वर्ष आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही दरवर्षी बालदिन साजरा करतो, म्हणजे त्या दिवशी सर्व बालकांची
मोफत तपासणी करतो, त्या दिवशी कुठल्या उपचाराची फी घेत नाही, मुलांना एक छोटंसं गिफ्ट देतो, बिस्किट, एखादं खेळणं, टॉय, आणि हॉस्पिटल पूर्ण सजावट केलेली असते. आणि अशा प्रकारे दरवर्षी आम्ही बालदिन साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या दृष्टीने आपण मुलांची सेवा करतो, एखादे दिवस त्यांच्याकरता फ्री तपासला आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतोय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.